नमस्कार स्वागत आहे आपल्या सीता नेहरे चॅनेलमध्ये तर मैत्रिणींना आज मी तुम्हाला उपवासाचा पदार्थ दाखवणार आहे प्रत्येक वेळेस खिचडी खा किंवा वरायचा भात खा किंवा असं काही खायला डोकं दुखतं काय काय होतं आणि वेगळी चव येण्यासाठी तोंडाला पोटभरीचं आपलं तर मी दाखवणार आहे तुम्हाला उपवासाचे मोदक अप्रतिम मोदक होतात खूप छान लागतात आणि सर्वांनाच आवडणार काहीतरी वेगळं तुमच्या तुम्हाला घेऊन आलेले तुम आहे मी तर उपासाचे मोदक कशा पद्धतीने करणार आहे कशाचे बनवणार आहे ते संपूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला कळेल तर पहा आता इथे मी घेतलेली आहे एक वाटी वरई आणि पाव वाटी म्हणजे अर्ध्यापासून पण कमी वाटी साबुदाणे घेतलेली आहेत हे बघा आता मी हे साफ करून घेतलेली आहे स वरई सर्व पुसून काढलेली आहे आणि वाटीत भरून ठेवली होती तर ही आता मी मिक्सरच्या भांड्यात वाटते आता ही वरई आणि साबुदाणे दोन्ही संगच वाटायचे तर वाटून घ्यायचे बारीक माहीम पेट त्याची पीठ बनवायची एकदम मस्त तर हे कशा पद्धतीने बनते पहा हे मळ आता मी दळून घेतलेलं आहे मैद्याची चाळण घ्यायची आणि मैद्याची चाळणीमध्ये हे चाळून घ्यायचं आता दळीलं सर्व हे पाहतात तुम्ही मी सर्व हे चाळून घेते पडतं आत्मा आणि वरती जरा चौथा राहतो तो तर कशा पद्धतीने मी आता दाखवते तुम्हाला आ, फार उत्तम होतात ते व मोदक छान आपले तांदळाचे मोदक करतात तशीच टेस्ट लागती पण जरा सारण मी वेगळं घालणार आहे त्याच्यात तर पहा तुम्ही कुठलं सारण घालणार आहे काय करणार आहे कशा पद्धतीने करणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळन आणि मैत्रिणीनं तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला छान छान रेसिपी भेटतील आवडल्या तर नातेवाईकांना मैत्रिणींना पाठवू शकतात मी त्याही थोडासा चोथा राहिला आता काढून ठेवला मी हे पीठ आपलं दळून झालेलं आहे मैद्याच्या चाळणीने छान दळ चाळलेलं आहे पीठ हे पा आता हे बाजूला ठेवते मी आता पुढची पुपरशेच इथे मी कढई ठेवलेली आहे एक ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे आता तेवढ्या एक वाटी आणि ती पाव वाटी म्हणजे मी जास्त नाही साबुदाणे घातले दोन चमचे पोहे खायचे असतील तेवढेच घातले असते त्याच्यात तर इथे मीठ घालायचं त्याच्यात एक ग्लास पाणी घालायचं पाणी तुम्हाला वाटलं अंदाज आणि कमी जास्त करू शकता एक ग्लास पुरेसं होतं त्याला तसं म्हटलं तर आणि एक चमचा भरून मी तेल टाकलेले आहे आता हे ह्याला उकळे आली हे सोडून द्यायचे आपण मोदकाचं पीठ उकळतो ना त्या पद्धतीनेच मोकडायचं काहीच नाही त्याला फरक छान असं गुठड्या वगैरे सोडून घ्यायच्या आणि ह्याला झाकण ठेवायचं दहा मिनटं असं पाच मिनटं झाकून जरा थंड होतपर्यंत जास्त नाही झाकायचं का की गरममध्येच मळायला लागतं आपल्याला म्हणून थोड्या वेळाच झाकायचं का की आत्ता जर मळायला घेतलं खूप हाताला चटके लागतील म्हणून थोडंसं थंड होऊन द्यायचं तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया काय लागते का, काय करणार आहे पुढे तर मी आता या आता लागणार आहे त्याच्यात सारण तर मी इथे ब बदाम घेतलेले आहेत बदाम किसून घेते बघा आता काजू घालायचे बदाम घालायचे तुम्ही खोबरं घालायचं जे तुम्हाला ड्रायफ्रूट पोच उपासाला लागतात ना ते संपूर्ण घालू शकतात त्याच्यात फक्त रवा घालायचा नाही नंतर सर्व काही घालायचं तुम्हाला ओला करायचं असलं आपण मोदकाला करतो ना ओलं ते करायचं असलं तर च, आ, ते पण चालू शकतं आणि हे पण चालू शकतं ह्यानी जरा टेस्ट छान येते का की आपण भरपूर काय काय घालतो ना याच्यात तर बदाम प काजू किंवा खोबरं तुम्ही सुक्कं खोबरं घाला ओलं खोबरं घाला दोन्हीतून कुठलंही घातलं चालेल मी आता सुक्कं खोबरंच बारीक किसलेलं आहे खोबरं ते घालते बघा एवढं जास्त नाही घालायचं साखर घालायची त्याच्यात विलायची पावडर घालायची म्हणजे हे आपण करंजीला सारण कसं बनवतो त्या पद्धतीने बनवायचं फक्त रवा नाही टाकायचा छान मिक्स करून घ्यायचं मस्त सारण आपलं जे हवी तेवढं घालू शकता तुम्ही ड्रायफ्रूट तुम्हाला उपवासाला तुम्ही खाता ते सर्व घालू शकता ड्रायफ्रूट त्याच्यात असं सारण बनवून ठेवायचं छान तर ही विलायची पावडर वगैरे टाकते मी त्याच्यात मस्त आणि साखर पण टाकलेली आहे जे सर्व सारण करंजीसारखं तयार झालेलं आहे तर थोडंसं बदाम आणखी काजू पण थोडीशी टाकते जे आपल्याकडे आहे ड्राय ना ते टाकू शकता तुम्ही आणि समजा तुम्हाला तिखटच करायचं आहे तर तुम्ही बटाट्याची भाजी टाकू शकता त्याच्यावर तर मी आता गोड करणार आहे ना तर मग गोड एवढी मग त्याची ज्या बटाट्याच्या भाजीत आणि ह्याच्यात जरा टेस्टमध्ये फरक होतो छान लागतात हे छान लागतात तर नक्कीच करून पहा सोप्या पद्धतीत आहे एकदम काही हार्ड नाही हे पा तुम्ही समजा तुमच्या घरी काय ब बड्डे पार्टी किंवा किटी पार्टी किंवा पाहुणे यायचे असले उपासाच्या दिवशी तर असा पदार्थ गोडाचा केला ना तर फार उत्तम आणि खायला बी तेवढीच टेस्ट तो तोंडात टाकतात जात जातात जाता फोन मस्त आणि त्याला चिकटपणे येण्यासाठी आता तर वरईला चिकटपणा नाही आहे म्हणून त्याला शाबुदानी घालायचे थोडेसे त्याला चिकटपणा येतो छान आपले मोदक तयार होतात पाळी करून गेले तरी होतात तर मी आज पाळी करून नाही दाखवणार तुम्हाला साच्यात दाखवणार आहे हे मळून झालेलं आहे पीठ छान बघा मऊ मस्त मळलेलं आहे ना पीठ छान मळ मळलेलं आहे तर हा साच्या घेतलेला आहे वा एकदम इजी पद्धतीत करून दाखवणारी पहा नवं शिकवं ते पण करू करू शकतात त्यांना पण येणार जास्त मी कुठल्याही गोष्टी तुम्हाला सांगते सहज होणाऱ्या आणि सोप्या पद्धतीत कमी सामाग्री आपल्या घरातच असतील त्याच सामाग्रीमध्ये तुम्हाला वस्तू दाखवत असते त्याच सामग्रीमध्ये रेसिपीज माझ्या असतात का की आपण कुठून विकत सारखं सारखं विकत आणणार आणि खायला घालणार ते अशा पद्धतीने जुळून घ्यायचा मोदक मोदकाचे आकार करून घ्यायचा आता हा माझा तिकडे गेलेला आहे मी तिकडे काम करायला गेले म्हणून लक्ष तर इकडं वरती झाला आता दुसरा एक दाखवते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नव्हता आला तो वरती जुळवतानी ना तर आता आणखीन एक दाखवणार आहे पहा हे बघ सहज होतो आणि छान दिसतात ह्याच्यातले पण छान दिसतात मोदक फक्त पाळी पातळकारीचे सारण भरपूर घालायचं हे पण छान दिसतात जे आपण कळी करतो ना त्या तशाच लागतात एकदम टेस्ट तर ह्याची कळी पण येणार पण मी आता हेच करणार आहे मी अकराच मोदक करणार आहे त्यामुळे कमी हे केलेली आहे ना हे बघ किती सुंदर आणि दिसायला किती आकर्षक दिसतात मस्त वाटतात ना तर हे पहा आता मी असंच ठेवते आणखीन एक दाखवते तुम्हाला कशी करायचं ते माझं वरती गेलं जरा ना कॅमेऱ्यात आलं नव्हतं ते तर हे बघा हे छान असं गोळा करून घ्यायचं हातावर मळून मळून पीठ नंतर मग असं पाळी करायची कमीच घ्यायचं तेल लावायचं लागलं तर जरासं तेलावर असं करून घ्यायचं छान म्हणजे आपण करतो ना ताटात वाढण्यासाठी कुठलं तरी एखादा गोड पदार्थ उपवासाच्या दिवशी तर हा पर्याय तुम्हाला उत्तम आहे खूप छान लागतात आणि नवीन काहीतरी वेगळं शिकायला भेटतं आता तुम्ही सर्वच मोदक खाल्ले असतील ह्याचे गणपतीला बनवतो आपण त्यावेळेस तर म्हणजे कधी चतुर्थी असते तेव्हा बनवतो किंवा म्हणजे नागपंचमीच्या वेळेस वगैरे कधी पण असं गणपती आलं तर रोजच मोदक असतात ना तर त्या, 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 त्या प तांदळाच्या पिठापासून ह्या अशा पिठाचं बनवून पहा फार अप्रतिन होतात छान लागतात पण छान आणि कधी पण तुम्ही आत्ता जरी स उद्या शिवरात्रीला बनवा नैवेद्यासाठी बी होईन तुम्हाला आणि खायला बन होईल फार उत्तम बा मी एवढे घाईने तुम्हाला बनवलेत आणि दाखवलेत का की आलं पाहिजे सर्वांना म्हणून हे बघा आता अशा पद्धतीने दाबून घ्यायचं छान मी त्याला आकार येतो मागच्या बाजून दाबल्यानं छान त्याची डिझाईन वाटते हे बाबा सुंदर मोदक तयार झालेले आहेत एकदम आणि उकडले तर एवढे आकर्षक दिसतील ना तर ते बघा झालेले आहेत अकराच मोदक झालेले आहेत म्हणजे आणि हे आता मी उकड्या ठेवणार आहे तर हे उकडे पात्र मी ठेवलेले आहे उकडे पात्र मोदकाचं वरती आणि त्याला तेल लावून घेणार आहे म्हणजे चिटकायला नको थोडंसं असा हात लावायचा जा तेलाचं जा, जास्त नाही म्हणजे जा आपले मोदक खाली चिटकून नको राहिला म्हणून आता हे असं भराभर त्याच्यावर ठेवून द्यायचे किती छान वाटतात ना हे बघ मस्त दिसतात आणि खूप पांढरे शुभ्र पण झालेत आणि छान चालेत पहा मैत्रिणी असं मला काहीतरी वेगळं करण्याची खूप सवय आहे वेगळं काहीतरी करून दाखवत असते नक्कीच व्हिडिओ पाहा तुम्ही माझे नव नवीन नवीन पहा जुने पहा खूप खूप काही दिलेले आहे मो भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत माझे हे पाणी उकळ्या आहे आहेत त्याच्यावरही ठेवून द्यायचं ह्याला जास्त जास्त कमी सामान आठ ते नऊ मिनटं किंवा दहा मिनिटं असं सहज होऊन जातात दहा मिनटं जास्त वेळ नाही लागत त्याला आता परत मी दहा मिनिटांनी खालून बघते वा सुंदर झालेली आहेत आता मी काढून घेते मोदक आपले आणि प्लेटमध्ये भरते किती छान दिसतात शाईन आलेली आहे त्याला भरपूर आणि खूप वापरतीन दिसतात ना तर मी एक पाण्यावर काढून घेते मग तुम्हाला दाखवते पा सुंदर मोदक मैत्रिणींना माझी रेसिपी परत परत सांगते तुम्हाला आवडली तर नक्कीच चॅनलला नवीन करा, करा, वा, मोदग, मोदग, पाहता असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि क बेलघंटी पण वाजवा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसे वाटले माझे मोदक उपवासाचे मोदक आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पहा किती छान दिसतात मोदक मस्त तोंडालाच पाणी सुटते पाहताच मोदक तर सर्वांनाच आवडतात लहानांपासून मोठ्यांना आवडतात तर खरंच खात जा नवीन नवीन नवी वेगळे पदार्थ मी दाखवत असते बाय चला घरच भेटूया